प्लीज सब्सक्राइब लाइक एंड शेयर। शेतीच्या संपूर्ण माहितीसाठी चॅनल सब्सक्राइब करा। शेतीच्या अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी घंटा बटणवर क्लिक करा। गव्हाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित व संकरित जातींना अधिक अन्नद्रव्याची गरज असते। हल्ली शेतकरी सेंद्रियपेक्षा रासायनिक खताचा अधिक वापर करतात। पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये सघन शेतीचा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। तेथे जस्ताची कमतरता आढळून आली आहे। नत्र, स्फुरद, पाला सोबत जस्ताचा वापर केल्याने उत्पादनात वाढ होते असा अनुभव आहे। त्यामुळे तेथील शेतकरी व शास्त्रज्ञ गव्हासाठी जस्त वापरायचे महत्व नत्र खालोखाल गृहित धरतात। स्फुरद व जस्त यामध्ये परस्पर विरुद्ध उपलब्धता आढळून आली आहे। स्फुरदीय खताचा अधिक वापर जस्ताची उपलब्धता कमी करते। यासाठी जमिनीत जस्त व स्फुरद याचा समतोल राखणे आवश्यक आहे। वनस्पतीमध्ये जस्ताचे काय कार्य आहे ते आपण पाहूया। वनस्पती वाढीची नैसर्गिक अंतर्गत क्रिया नियंत्रित करणाऱ्या एन्झाइम्सचा जस्त हा एक प्रमुख घटक आहे। जस्ताची वाढ प्रेरक हार्मोन्सना चालना देते। जस्तामुळे न्यूक्लिक ऍसिड तयार होण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते आणि वनस्पती प्रजननासंबंधी कार्य घडते। प्रथिनांच्या निर्मितीस हातभार लावणे, बी म्हणजे धान्य याची पक्वता योग्य वेळी घडवून आणणे ही आणखी काही कार्य आहेत। जस्ताच्या कमतरतेमुळे पिकावर काय परिणाम होतो हे आपण पाहूया। जस्ताच्या कमतरतेमुळे गव्हाची पाने लहान व अरुंद होतात, त्याच्यात हरितद्रव्याचा अभाव दिसतो व खालच्या बाजूच्या पानावरील हिरवा रंग नाहीसा होतो। पुढे त्याचे रंगहीन टिपक्यामध्ये रूपांतर होते। हे टिपके कालांतराने मोठे होतात व संपूर्ण पानावर पसरतात। कधी कधी टिपक्यांच्या ठिकाणी मृतवत स्थिती निर्माण होते आणि खोडावरही परिणाम होऊन त्याची वाढ खुंटते। शेंड्याची वाढ मर्यादित होऊन पर्णगुच्छात रूपांतर होते। झाडाला फुलोरा कमी येतो। पीक फुलावर येण्यास व बी म्हणजे धान्य पक्व होण्यास उशीर होतो। गव्हा पिकांना जस्ताचा प्रतिसाद कसा मिळतो ते आपण पाहूया। अनेक राज्यांमधील प्रयोगात सिद्ध झाले आहे की जस्ताच्या वापरामुळे हेक्टरी 3 ते 19.4 क्विंटल उत्पादन अधिक मिळते। भरपूर जलधारणा असलेल्या जमिनीत जेथे जास्त कमतरतेची लक्षणे आढळून येतात तेथे नत्र, स्फुरद व पालासोबत 12.5 किलो सल्फेट वापरल्याने अधिक उत्पादन मिळते। गुजरातमधील संशोधनात आढळले आहे की जेथे जमिनीत मूळ उपलब्ध जास्त 0.25 ते 0.47 दशलक्ष भाग म्हणजे PPM प्रमाणात आहे तेथे जस्तामुळे 4.8 ते 24% उत्पादनात वाढ झाली। पंजाब कृषी विद्यापीठातील 30 पेक्षा अधिक प्रयोगात जस्त वापरामुळे कमी, मध्यम आणि पुरेसे अशा जमिनीतील मूळ उपलब्ध जस्ताचा साठा असलेल्या जमिनीत अनुक्रमे 4.7 ते 40.7%, 4 ते 29.6% आणि 3.1 ते 14.5% अधिक उत्पादनाचा प्रतिसाद मिळाला आहे। या संशोधनाच्या आधारे सर्वसाधारण अनुमान आहे की जमिनीत 1 दशलक्ष भाग म्हणजे PPM पेक्षा कमी जस्त उपलब्ध असल्यास जस्ताचा वरखत म्हणून पीक उत्पादनास चांगला प्रतिसाद मिळतो आणि गव्हाच्या अधिक उत्पादनासाठी जस्ताचा वापर करणे आवश्यक आहे। नव्या सुधारित जातींना जस्ताची अधिक गरज आहे। जस्ताचा जमिनीद्वारे वापर जस्त सल्फेट म्हणजे जिंक सल्फेट अद्याप शेतीसाठी सर्वसाधारण खत म्हणून गणले जात नाही। बऱ्याच शेतकऱ्यांना त्याची माहिती नाही कारण ते बाजारात सहज उपलब्ध नाही। जस्ताची मात्रा जमिनीतून द्यायची असल्यास जमिनीतील उपलब्ध साठ्यानुसार हेक्टरी 15 ते 40 किलो जस्त सल्फेटचा वापर करावा। त्यामुळे पुढील पिकांनाही जस्त वापरण्याची गरज भासत नाही। जस्त फवारणीद्वारे कशा पद्धतीने देतात ते आज आपण पाहूया। जमिनीची तपासणी करून उभ्या पिकात जस्त कमतरतेची लक्षणे आढळल्यास जस्त सल्फेट द्रावणाच्या रूपात वापर करून पिकावर फवारणे लाभदायी ठरते। 1 हेक्टरसाठी 0.5% जस्त सल्फेट व 0.25% चुनाभुकटीचे द्रावण फवारावे। म्हणजेच 5 किलो जस्त सल्फेट 2.5 किलो चुन्याबरोबर 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। यासाठी 10 ते 15 लिटर पाणी एका बादलीत घेऊन त्यात 2.5 किलो भाजलेल्या चुन्याची व सरगाळ बुकटी टाकावी। ड्रम मध्ये सुमारे 1000 लिटर पाण्यात 5 किलो जस्त सल्फेटची बुकटी टाकावी। ड्रम मध्ये वस्त्राने गाळून एक जीव चुन्याची निवळी हळूहळू ओतावी। चुन्याची निवळी ड्रम मध्ये ओतत असताना ड्रमातील द्रावण एकजीव होण्यासाठी अधून मधून ढवळत राहावे व हे द्रावण गव्हावर फवारणीसाठी वापरावे। अशा 2 फवारण्या आवश्यक आहेत। अशा रीतीने दोन्ही पैकी एका पद्धतीने जस्ताचा वापर केल्यास उत्पादन लक्षणीय वाढू शकते। जस्ताचा वापर करण्यापूर्वी जमिनीची तपासणी अवश्य करून घ्या व त्यानंतरच जस्ताचा वापर करावा।
share, subscribe.